विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज इयत्ता पहिलीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील घटक आहे चित्र, त्यामध्ये आपल्याला रंगकाम कसं करायचं या संदर्भात कृती करून घ्यायची आहे. यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी परी आणि खुशी आपल्या सोबत आहेत आणि त्या आज आपल्याला पतंगाला आपल्याला रंग करायचा आहे तर ते रंगकामासाठी कृती करणार आहेत. आपणही असा सराव आपल्या घरी करायचा आहे. सुरुवात करा परी, तुला जो आवडेल तो रंग घे आणि रंगकाम करायला सुरुवात करा. बरोबर, छान. मोठा स्पॅनली एक मिनिट थांब, या पद्धतीने मोठा थांब, एक मिनिट शिकून घे. आता इकडे हात धर, तिथं हात धर, एक मिनिट थांब. छान, अतिशय सुंदर रंग भरत आहे खुशी. हा, त्याच्यानंतर दुसरा रंग घे याच पद्धतीने असा रंग भरायचा आहे. परी अतिशय सुंदर पद्धतीने रंगकाम करत आहे. कडीच्या साईडलाही व्यवस्थित छान राहिलेल्या भागात आपण या पद्धतीने रंगकाम करायचं असतं. अतिशय सुंदर असं चित्र. तर बालमित्रांनो, आपण आताच पाहिलं आहे या पद्धतीने परी आणि खुशी या दोघांनी अतिशय सुंदर असं रंगकाम या चित्रामध्ये केलं आहे. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचं सुंदर चित्र तुमच्या पालकांना आणि शिक्षकांना दाखवा आणि मला सुद्धा नक्की पाठवा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, सुंदर अक्षर हा एक दागिना असतो आणि सुंदर अक्षराची सुरुवात इयत्ता पहिलीमध्येच आपल्याला मुलांमध्ये रुजवायची आहे आणि यासाठी त्याची सुरुवात जी आहे ती रेषा, अर्धवर्तुळ आणि वर्तुळ यांच्या सहाय्याने आपल्याला करायची आहे. याच गोष्टीचा सराव झाल्यानंतर मुलांना अक्षरासाठी आपल्याला अधिक सराव देऊन सुंदर अक्षर कशा पद्धतीने निघेल यासाठी आपण आज सुलेखनाचा सराव घेणार आहोत. आपल्यासोबत आहे परी, जी आपल्याला सुलेखनासाठी मदत करणार आहे. चला तर सुरू करूया. चला सुरू करा. या पद्धतीने सरळ रेष काढायची. शाबास. ओढ खाली, बरोबर. या पुढे इकडे 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 पहिले आड उभ्या रेषांचा सराव करायचा आहे आपल्याला अगोदर. ओके, लवकर छान हे सरळ. शाबास हे सरळ. आणखी पुढचा छान, अतिशय सुंदर, बरोबर. आता सरळ रेषांचा सरावानंतर आपल्याला तिरकस रेषा घ्यायच्या. या पद्धतीने तिरकस रेषा आपल्याला घ्यायच्या. त्यासाठी वेगळा पेनचा वापर सुद्धा आपण करू शकतो. हे घे, लाल रंग झाला, आता हिरव्या रंगाचा वापर आपण करूया रेषेच्या खाली. ओके, थोडी तिरपी झाली, सरळ काढायची तिरपी तिरपी. ओके छान, सुंदर, अतिशय छान. छान, या पद्धतीने तिरकस रेखांचा सराव झाल्यानंतर आपण अर्धवर्तुळ घेणार आहोत. यासाठी या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने सी आकार काढतो त्या पद्धतीने काढतो.
शाबास. पुढे शाबास, अतिशय सुंदर. या पद्धतीने आपण सरळ रेषा, तिरकस रेषा आणि वक्राकार रेषा यांचा सराव केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने सुलेखन, जे दुरेखित आपण लेखन करत असतो, याचा सराव आपण केला आहे. या आणि अशा लेखनाचा सराव आपण सुद्धा नक्की करा. धन्यवाद.